शिवसैनिकांची बाईक रॅली सुरू आहे, थेट जाऊयात। हे दृश्य आपण बघू शकताय, सामना कार्यालयातून या रॅलीला सुरुवात झालेली आहे। मुंबईमध्ये शिवसैनिक रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतं आणि त्याची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघू शकताय फक्त साम टीव्हीच्या माध्यमातून। मोठ्या संख्येनं शिवसैनिक रस्त्यावर उतरलेले आहेत, बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत आणि इथं मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी सुद्धा केली जाते। उद्धव ठाकरे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, अशा प्रकारच्या घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत आणि या रॅलीची एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघू शकताय साम टीव्हीच्या माध्यमातून। तर यावर अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सचिन जाधव हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। सचिन, काय सांगाल, एक मोठी बाईक रॅली या ठिकाणी पाहायला मिळते, शिवसैनिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेचे दिसत आहेत, काय अपडेट्स आहेत या विषयीचे? नक्कीच आपण पाहतोय की राज्यभरामध्ये जे शिवसेनेचे बंडखोर आमदार आहेत त्यांच्या विरोधात वेगवेगळ्या ठिकाणी रॅली आंदोलन करून त्यांचा निषेध व्यक्त केला जातोय। मुंबईमध्येही या ठिकाणी आमदार सदा सरवणकर यांच्या विरोधात ही बाईक रॅली जी आहे ती काढून त्यांचा निषेध जो आहे तो व्यक्त केला जातोय। सामना कार्यालयापासून ही बाईक रॅली जी आहे ती निघालेली आहे आणि शिवसेना भवनपर्यंत ही बाईक रॅली असणार आहे। अनेक शिवसैनिक जे आहेत ते या बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। शिवसैनिकांच्या भूमिका ज्या आहेत त्या अतिशय आक्रमक आहेत, कारण ज्या प्रकारे 40 आमदार शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटासोबत बाहेर पडलेले आहेत आणि त्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाईक रॅलीमध्ये अनेक शिवसैनिक जे आहेत ते सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। शिवसैनिक या ठिकाणी ही रॅली शिवसेना भवनपर्यंत जाणार आहे आणि प्रत्येक रस्त्यावरती शिवसेनेच्या वतीने वेगवेगळी खरं तर घोषणाबाजी करून सदा सरवणकर यांचा निषेध व्यक्त केला जातोय। सदा सरवणकर यांच्या विरोधात घोषणाबाजी केली जाते। एकूणच जे आमदार आहेत ते शिवसेनेमुळे आमदार झालेले आहेत, त्यामुळं त्यांच्या घोषणा ज्या आहेत ते या ठिकाणी आपण ऐकतोय। ही बाईक रॅली आहे, बाईक रॅली जवळपास सामनाच्या ऑफिसपासून निघालेली आहे आणि आत्ता ही रॅली सुरू झाली, शिवसेना भवनपर्यंत ही रॅली जाणार आहे आणि एकूणच या ठिकाणी आपण पाहतोय की शिवसैनिकांच्या भावना ज्या आहेत त्या अतिशय तीव्र आहेत। निश्चितच सचिन, शिवसैनिकांच्या भावना अतिशय तीव्र असल्याचं पाहायला मिळतं आणि तीव्र निषेध ते वर्तवताना दिसत आहेत, त्यांच्या काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत का या रॅलीच्या आधी? हॅलो सचिन, ही बाईक रॅली सुरू होण्याआधी या शिवसैनिकांच्या काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत का? नेमक्या काय भावना आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे? नक्कीच आपण या बाईक रॅली सुरू होण्या अगोदर अनेक शिवसैनिकांशी बोललो। शिवसैनिकांच्या खरं तर ज्या प्रतिक्रिया आहेत त्या अतिशय आक्रमक आहेत। शिवसेनेपासून शिवसेनेच्या माध्यमातून अनेक आमदार बनले आणि ते आता शिवसेनेला सोडून जात आहेत। त्यांच्या विरोधात खरं तर ही रॅली निघत असताना अशा प्रकारची शिवसैनिक आमदारांनी कृत्य करायला नको होतं अशा भावना आहेत। एकूणच या ठिकाणी हे शिवसैनिक जे आहेत ते जे आमदार बंडखोर आहेत त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करत या ठिकाणाहून आक्रमक भूमिका घेताना दिसतात। निश्चितच सचिन, आपण बघतोय की शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी केली जातीये, त्याचबरोबर ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघू शकताय साम टीव्हीच्या कॅमेऱ्यामधून। त्यामध्ये जी संख्या आहे शिवसैनिकांची ती मोठी दिसतीये, या बाईकची संख्या ही मोठी दिसतीये, त्याविषयी काय सांगाल? नक्कीच आपण पाहतोय की राज्यभरात शिवसैनिकांच्या भूमिका आक्रमक होत असताना मुंबईमध्ये खरं तर शिवसेनेचं मोठं प्राबल्य आहे, मोठी ताकद आहे आणि मुंबईमधीलही अनेक शिवसेनेचे आमदार बंडखोर जे आहेत ते एकनाथ शिंदे गटासोबत गेलेले आहेत आणि त्यामुळं खरं तर आपण या रस्त्यांवरती एवढ्या मोठ्या प्रमाणात शिवसैनिक येऊन जे आमदार बंडखोर आहेत त्यांच्याविषयीची नाराजी व्यक्त करत आहेत, त्यांचा निषेध व्यक्त करत आहेत। या शिवसेनेच्या रॅलीच्या माध्यमातून सर्वजण त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आहेत। एकूणच आपण पाहतोय की अनेक शिवसैनिक जे आहेत ते या आमदारांनी घेतलेल्या पवित्र्याच्या विरोधात आहेत। शिवसेनेपासून बनलेल्या आमदारांनी अशा प्रकारची भूमिका घ्यायला नको होती, कारण शिवसेनेचे उद्धवसाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना यांचा पाठिंबा आहे आणि ते पाठिंबा दर्शवण्यासाठी खरं तर निश्चितच सचिन, धन्यवाद तुम्ही दिल्या या माहितीसाठी।